नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 7वीतल्या पहिल्या धड्याचा दुसरा भाग. या धड्याचं नाव आहे भौमिती रचना. तर चला सुरू करूया दुसऱ्या भागाला. यात आपण पाहणार आहोत सराव संच पहिला. प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापांचे रेषाखंड काढा व त्यांचे लंब दुभाजक काढा. तर पहिला आहे 5.3 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर आणि 3.8 सेंटीमीटर. तर ह्या लांबीचे आपल्या रेषाखंड घ्यायचे आणि त्याचे लंब दुभाजक काढायचे. ते काम करू, पहिले 5.3 सेंटीमीटरला किंवा 5.3 ला आपण सोल्व करूया किंवा सोडवूया. तर आपण काय केले, रेषाखंडाला नाव दिले ए बी आणि हा 5.3 सेंटीमीटर इतका काढला. आता कर्कटकाचे लोखंडी टोक आपण ए वरती घ्या. लोखंडी टोकात आणि पेन्सिलमध्ये, दुसऱ्या बाजूला आपल्याला पेन्सिल असते कर्कटकाच्या आणि एक बाजूला लोखंडी टोक असते, या दोघांमध्ये अंतर घ्या. ते अंतर पूर्ण कृती होईपर्यंत बदलायचे नाही. आता एक ठराविक अंतर घेऊन वरती आणि खाली एक कंस काढा. आता तेच लोखंडी टोक बी ह्या बिंदूवरती ठेवा. अंतर कर्कटकाच्या दोन्ही टोकांमधलं कमी व्हायची गरज नाही किंवा कमी करायची गरज नाही. तितकेच अंतर ठेवायचे जितके ए वरती आपण कर्कटक टोक ठेवून वरती आणि खाली आपण कंस काढला, तितकेच अंतर घेऊन बी वरती कर्कटकाचा लोखंडी टोक ठेवा आणि तसेच वरती आणि खाली कंस काढा. आता हे दोन्ही कंस एकमेकांना छेदून जातात. त्या छेदन बिंदूमधून आपण एक रेषा काढू. ती रेषा खरी थटे लंब दुभाजक कोणाचा, या रेषाखंडाचा. हा रेषाखंड ह्या दोन्ही बाजूंना म्हणजे ए बी ला समान भागामध्ये विभागतो आणि त्या दोघांची आपण जर लांबी मोजली म्हणजे ए पासून एम पर्यंत आणि बी पासून जर एम पर्यंत लांबी मोजली तर ती समान असते. समान असल्याचे आपण चिन्ह आपण असे दोन उभ्या रेषा दाखवतो. तेव्हा जेव्हा कधीही दोन रेषांची लांबी समान असेल तर ते समान दाखवायची हे चिन्ह आहे. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. 6.7 सेंटीमीटर आपल्याला लांबीचा एक रेषाखंड घ्यायचा आहे. तर आपण सी डी त्याला नाव दिले. आता पुन्हा तेच करायचंय, लोखंडी टोक सी वर बिंदूवरती ठेवा आणि विशिष्ट अंतर घेऊन पेन्सिलने वरती आणि खाली कंस काढा. तितकेच अंतर घेऊन डी वरती लोखंडी टोक ठेवा आणि वरती आणि खाली कंस काढा. ते कंस एकमेकांना छेदून जातात. त्या छेदन बिंदूमधून आपण रेषा काढू. ती रेषेला नाव देऊ एक्स आणि वाय. तर ही रेषा एक्स वाय झाली या सी डी रेषाखंडाचा लंब दुभाजक. पुढचे 3.8 सेंटीमीटर इतका. तर पुन्हा आपण रेषा काढूया, लोखंडी टोक इथे ठेवू, वरती आणि खाली पेन्सिलने एक ठराविक अंतर घेऊन कंस काढा. तितकेच अंतर पेन्सिल आणि लोखंडा टोकामध्ये ठेवा आणि पुन्हा वर आणि खाली कंस काढा. ते कंस ज्या बिंदूतून एका बिंदूला एकमेकांना छेदतात तर त्या बिंदूमधून आपण एक रेषा काढली. ही रेषा एस टी या एल एम रेषाखंडाचा काय झाला, लंब दुभाजक. आता पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या मापांचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा. तर पहिला कोन आहे 105 अंशाचा. 105 अंशाचा कोण आहे, तर पहिले बी सी एक रेषा घेतली, त्यावरती कंपास ठेवला किंवा प्रोट्रॅक्टर ठेवला ज्याने कोन मोजतात ते, आणि बरोबर 105 वरती आपण एक बिंदू काढला आणि त्या बिंदूतून जाणारी एक रेषा बी मधून काढली. तर हा झाला तो कोन. आता बी बिंदूवरती कंपासचा टोक ठेवा लोखंडी आणि सी वरती पेन्सिलने एक ठराविक अंतर घेऊन सी वरती आणि एक वरती आपण ए वरती एक कंस काढला. आता लोखंडी टोक ह्या छेदन बिंदूवरती ठेवा. तितकेच अंतर किंवा त्यापेक्षा वेगळे अंतर घेतले तरी चालेल आणि बरोबर कोणाच्या मध्ये इथे कंस काढला तेवढेच अंतर घेऊन या लोखंडी टोक ह्या ए वरती ठेवा आणि तेवढ्याच अंतरावरती आपण कंस काढला. त्या जिथे दोन्ही कंस एकमेकांच्या छेदून गेले बरोबर बी मधून तिथून एक रेषा काढली किंवा किरण काढली जी त्या बिंदूंमधून गेली, या छेदन बिंदूंमधून गेली. तर हा त्या छेदन बिंदूला नाव दिले ई. तर बी ही किरण जी झाली ते हा दोन्ही ह्या कोणाचा एबीसी कोणाचा कोण दुभाजक ठरला. तसे आपण पुढच्या कोणांसाठीही करूया. दुसरा प्रश्न आहे, 55 अंशाचा कोन काढायचा आहे. तर इथे क्यू आर ही रेषा काढली किंवा किरण काढला बरोबर इथे त्या कोन मापकाचा मध्य ठेवा आणि 55 अंशावरती आपल्याला एक बिंदू काढायचा आहे आणि ह्या क्यू मधून त्या बिंदूमधून जाणारी किरण काढली. तर हा झाला आपल्याला कोन पी क्यू आर. आता काम करूया, क्यू वरती लोखंडी टोक ठेवा कर्कटकाचं आणि दुसऱ्या पेन्सिलमध्ये म्हणजे पेन्सिल आणि कर्कटकामध्ये एक अंतर घेऊन क्यू ने क्यू म्हणजे आर या बाजूवरती आणि पी या बाजूवरती आपण कंस काढला. आता आपण काम करूया, लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये तितकेच अंतर घ्या की वेगळे घेतले चालेल. एक ते लोखंडी टोक इथे या छेदन बिंदूवरती ठेवा बरोबर मध्ये एक कंस काढा. तसेच इथे लोखंडी टोक ठेवून बरोबर मध्ये कंस काढा आणि त्या कंस जिथे छेदून जातात त्या छेदन बिंदू म्हणून क्यू पासून एक किरण काढा आणि हा किरणाला आपल्या छेदन बिंदूला नाव देऊया एस. तर हा किरण जी बनेल क्यू एस ही खरं तर
पी क्यू आरचा छेदनबिंदू म्हणजेच दुभाजक असतो. आता दुसरा आहे 90 अंशाचा कोण काढायचा, तर पुन्हा तेच एक एम एन नावाची एक किरण काढू बरोबर एम वरती कंपासचा किंवा प्रोट्रॅक्टरचा किंवा कोण मापकाचा मध्य ठेवा आणि 90 अंशावरती बरोबर एक बिंदू ठेवा आणि त्या बिंदूतून जाणारी एक किरण काढू. आता काम करा, लोखंडी टोक इथे ठेवा कर्कटकाचा आणि कर्कटकाच्या लोखंडी टोकाने पेन्सिलमध्ये एक ठराविक अंतर घेऊन इथे खाली आणि वरती या एल एम आणि एम एन या रेषेवरती आपण किरणावरती एक कंस काढला. आता बरोबर त्या कंस आणि ही रेषा जिथे छेदून गेले त्या छेदन बिंदूवरती कर्कटक टोक ठेवा, तितकेच अंतर घेऊन वरती आणि एम वरती लोखंडी टोक ठेवून इथे मध कंस काढला. ते कंस जिथे छेदून गेले तिथून आपण एम पासून जाणारा एक किरण काढला. त्या किरण काढल्यानंतर या छेदन बिंदूला नाव दिले पी. तर हा एम पी हा जो किरण झाला तो ह्या दिलेल्या कोणाचा दुभाजक आहे. आता एक विशाल कोण त्रिकोण व एक काटकोण त्रिकोण काढा. प्रत्येक त्रिकोणातील कोण दुभाजकांचा संपात बिंदू काढा आणि प्रत्येक त्रिकोणातील संपात बिंदू कुठे येतो ते पहा. तर आपण एक विशाल कोण काढला. विशाल कोण हा नेहमी 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असतो. तर आपण एक क्यू आर बाजू घेतली, त्यावरती कंपास ठेवले किंवा कोण मापक ठेवले आणि बरोबर एक विशिष्ट कोणाचा एक आपण एक रेषा बिंदू काढून तिथून रेषा जोडली आणि त्यानंतर ही उरलेली बाजू आपण जोडून घेतली. आता काय करायचंय, हा कोण पी, हा कोण क्यू आणि हा कोण आर यातून आपण कोण दुभाजक काढला. तर कोण दुभाजक काढला तर आपण पाहिले तर हे कोण दुभाजक बरोबर कोणाच्या त्रिकोणाच्या मध्ये येतात जिथे हे तिन्ही कोण दुभाजक एकमेकांना छेदून जातात. तर हा बिंदू हा त्रिकोणाच्या आत येतो, ज्याला आपण नाव दिले आहे. आता तसेच काटकोण त्रिकोण घेऊ. काटकोण त्रिकोण म्हणजे काय, बीसी रेषा घ्या किंवा किरण घ्या आणि बी वरती कंपास किंवा कोण मापकाचा बरोबर मध्य ठेवून 90 अंशावरती एक सरळ रेषा काढा आणि नंतर ती रेषा एसीला जोडा आणि पुन्हा ह्या कोणांचा म्हणजे बी कोणाचा, ए कोणाचा आणि सी कोणाचा कोण दुभाजक काढला आणि तिथे पाहिले तर तिघांचा कोण दुभाजक एकाच विशिष्ट बिंदूवरती एकमेकांना छेदून जातात, त्याला नाव दिले आहे. आता एक काटकोण त्रिकोण काढा आणि त्याच्या भुजांचा लंब दुभाजक काढा. तर भुजांचा लंब दुभाजक म्हणजे काय, जी आपल्याला काटकोण त्रिकोणाची भुजा येते सी एफ, ई एफ आणि डी एफ यांचा रेषाखंड काढा किंवा हा रेषाखंडाचा लंब दुभाजक काढा आणि तो लंब दुभाजक पाहिला तर आपल्याला बरोबर सी वरती म्हणजेच ह्या त्रिकोणाच्या या लंब दुभाजक ह्या काटकोण त्रिकोणाच्या बाजूवरतीच मिळतं, त्याला नाव दिले आपण सी. आता एक प्रश्न आहे, मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्याचे एक दुकान आहे, हे आकृतीच्या सहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भूमितिक रचना वापरावी, स्पष्टीकरण द्या. तर आपण पहिले तिघांची घरं काढली अशी आणि आपण बरोबर मधोमध त्यांचं खेळण्याचं दुकान घेतले. तर पहिले एक ह्या तिघांपासून एक सरळ रेषा दाखवली आणि ते बरोबर मध्ये खेळण्याचं दुकान घेतले. मैथिलीचे घर, शैलाचे घर व अजयचे घर अनुक्रमे ए बी सी अशी नावे दिली, तर या तिघांना ए बी सी नावं दिली. हे तिन्ही बिंदू जोडले असतात त्रिकोण ए बी सी तयार होतो. तर हे आपण तिन्ही बिंदू जर आपण सगळे जोडले तर त्रिकोण ए बी सी बनेल आणि लंब दुभाजक गुणधर्मानुसार त्रिकोणांच्या बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात, म्हणजेच ए हा संपात बिंदू त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदू पासून समदूर समान अंतर असतो आणि यावरून तिघांच्या घरांपासून समान अंतरावरती असणारे खेळण्यांचे दुकान दर्शवण्यासाठी त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक काढावे लागतात. तर हे तुम्हाला कळले पाहिजे का लंब दुभाजक लंब दुभाजक काढायचा किंवा कोण दुभाजक काढायचा ते. तर आज आपण इथेच थांबूया, पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग पूर्ण करूया. तोपर्यंत धन्यवाद.